खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत मटार मटण खिमा, आणि त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे 1/2 किलो खिमा. 250 ग्रॅम हा खिमा आहे, तुम्ही बघू शकता. तर आता पुढे आपण काय काय प्रिपरेशन करायचे बघूया. आपण इथे घेतले आहेत मिरच्या 4, त्याच्यानंतर लसूण घेतलेला आहे भरपूर, जवळ 20-25 पाकळ्या आहेत, आणि आलं घेतलेलं आहे 1 तुकडा. ह्याला आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत. त्यानंतर एक तीळ घेतलेलं आहे 1 मोठा चमचा, आणि त्याला आपण भाजून घेतलेला आहे. कांदा घेतलेला आहे 1 छोटा, आणि तो कांदा कापून आपण त्याला भाजून घेतलेला आहे. त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे थोडंसं, आणि तेसुद्धा आपण भाजून घेतलेलं आहे. तर खोबरं आणि तीळ आपण एकत्र वाटणार आहोत, आणि कांदा पण आपण वाटून घेणार आहोत. काय काय प्रिपरेशन केलं आपण बघूया एकदा. लसूण, आलं आणि मिरची आपण वाटून घेतलं, खोबरं आणि तीळ वाटून घेतले, पाणी न घालता आपण हे सर्व वाटून घेतलेलं आहे, आणि कांदासुद्धा आपण वाटून घेतलेला आहे. त्यानंतर आपण 2 छोटे टोमॅटो बारीक बारीक कापून घेतलेले आहेत, 1 मोठा कांदा बारीक बारीक कापून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपण कापून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे खडा मसाला घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे थोडंसं 1/2 चमचा, वेलची घेतलेली आहे 2, तज घेतलेला आहे, त्याच्यानंतर लवंग घेतलेले आहेत 5, 1 तेजपत्त्याचं पान घेतलेलं आहे, आणि 5-6 काळी मिरी घेतलेली आहे. त्यानंतर आपण मटार घालणार आहोत, त्यामुळे थोडासा मटार घेतलेला आहे. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण ह्याला मॅरिनेट करून घेऊया. थोडंसं मीठ घालू आणि थोडंसं आलं लसूण मिरची पेस्ट घालू, ह्याला मिक्स करून घेऊ. सर्वात प्रथम आपण कढई प्रीहीट करा ठेवलेली आहे, मीडियम फ्लेम ठेवायची आहे, आणि मी याच्यामध्ये 3 पळी तेल घालून घेते. तेल तापल्यानंतर आपण खडा मसाला घालून घेऊया. त्यानंतर आपण घालणार आहोत कांदा, त्यामध्ये आपण घालणार आलं लसूण मिरची पेस्ट. त्यानंतर आपण घालणार आहोत कांद्याचं वाटण. आता आपण घालूया सुके मसाले, त्याच्यामध्ये धणा पावडर 1/2 चमचा, पाव चमचा जिरा पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर 1/4 चमचा, हळद 1/2 चमचा, मिक्स मसाला 1, तसं तिखट आपल्याला हवं आहे त्या हिशोबाने मी ते 1/2 चमचा घेते. मिक्स करून घेऊया. त्यानंतर घालणार आहोत टोमॅटो, त्यानंतर घालूया खोबरं आणि तिळाचं वाटण, चवीनुसार घालूया मीठ, चांगलं मिक्स करून घेऊ, आणि आता मसाला छानसं शिजवून घेऊया. आता यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर. तेल सुटेपर्यंत आपण मसाला परतून घ्यायचा आहे. बघा तेल सुटलेलं आहे, आता आपण ह्याच्यामध्ये घालूया हा खिमा, चांगलं मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत मटार, आणि चांगलं मिक्स करून घेऊ पुन्हा. आता याच्यावर आपण झाकण ठेवू, आणि झाकणावर आपण पाणी ठेवूया. वरचं पाणी आपलं गरम झालेलं आहे, आपण हे काढून घेऊ, मिक्स करून घेऊ. आता जर आपल्याला ड्राय हवं असेल तर वाफेवर शिजवायचं, आणि थोडं लुसलुशीत हवं असेल तर मग हे गरम झालेलं पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. तर मी थोडं लुसलुशीतच बनवणार आहे, पावासोबत खायला खूप बरं वाटतं. आणि मटण खिमा आहे, त्याच्यामुळे ते व्यवस्थित शिजलंही जातं, त्यामुळे पाणी घालून
पुन्हा एकदा आपण शिजवून घेऊया ह्याला व्यवस्थित. एक 5 ते 7 मिनटं आपण हे शिजवून घेतलेलं आहे, बघूया. तुम्ही बघू शकता खूप छान कलर आलेला आहे आणि छानसं लुसलुशीत छानसं झालेलं आहे. शिजलाय की नाही एकदा चेक करून घेऊया आपण. शिजले आहे. आता गॅस बंद करते आणि आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आपला मटार मटण खिमा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता खूप छान स्मेल येतो कारण त्याच्यात मसाले खूप भरपूर आहेत. चपातीसोबत खाऊ शकता किंवा पावासोबत खाऊ शकता. चपातीपेक्षा पावाबरोबर खूपच छान लागतं. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करू शकता, काही कमेंट्स असतील तर लिहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.